तौबा तौबा गजब आपका स्टाइल है, मैसेज तो आप कभी करते नहीं, बस हल्ला मचा रहता है कि हमारे पास भी मोबाइल है। जुनैद मुलानी किशात नारायणी एंड मरा मना बाजीराव सनी धमाल Oh,
दीदी इकडे बघा, थांब थांब, ज्ञानवी लगेच घ्या, घ्या, व्हेरी गुड, टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं यांचं, त्याला पटपट मुलं कुणीही उठून जाणार नाही बाहेर, पुन्हा गेल्यावर यायचं नाही पुन्हा इकडे, उठू नका, जागेवरती बसा, फिरायचं नाही, कुठला खाली बसायचं, कोणतं बघितलं, विनंती आहे असाच आनंद सर्वांनी घ्यायचा आहे. ए आता आता नपय एअर कॉलेज असेल, एमसीबीसी असेल किंवा माध्यमिक विभाग असेल, पुढल्या वर्षीपासून किंवा उद्याचा कार्यक्रम सुद्धा हा तुमच्यासाठी आहे. जर तुम्हाला त्याचा आनंद घ्यायचा नसेल तर पुढल्या वर्षीपासून ह्या तिन्ही विभागासाठी वार्षिक स्नेह संमेलन बंद, फक्त प्राथमिक विभागासाठी वार्षिक स्नेह संमेलन. कारण तुम्ही तर त्याचा आनंद घेत नसाल, तुम्हालाच या म्हणून सांगायला लागतंय, घ्या ना, आपण एवढे कार्यक्रम आयोजित केलेत ते सगळे तुमच्यासाठी आहेत. आम्हा शिक्षकांना सुद्धा आनंद घेता आला पाहिजे. आम्हाला काय होतं, मग तुमची राखण करायला लागते आणि आमच्या अध्यापकांना सांगायला लागते, अहो हे उठले बघा, ते पळायला लागले बघा. अरे तुम्हाला जसा आनंद घ्यायचा आहे तसा आमच्या अध्यापकांना आनंद घ्यायचा आहे का नाही, त्यांना पण जरा ऐकू द्या ना शांतपणाने बेंचवर बसून. अभी हो अपनों का साथ बड़ा आवश्यक होता है, सुख हो तो बढ़ जाता है, दुख हो तो बढ़ जाता है, अपनों के साथ समय कब बीत जाता है पता भी नहीं चलता है ना. किंतु सोचिए, यदि आपको किसी ऐसे स्थान पर छोड़ दिया जाए जहां आपका कोई संबंधी ना हो, आपका कोई अपना ना हो, कोई मित्र ना हो, तो क्या होगा? एक एक क्षण कितना लंबा लगने लगेगा, तब तक लगेगा जब तक आप किसी को अपना नहीं बनाते. कि आपका अपना कौन है? वो संबंधी जिनके साथ आप रक्त से जुड़े हैं या
वो मित्र जिनके साथ आप बालपन से पले बड़े हैं, या वो सहकर्मी जिनके साथ आप काम करते हैं, नहीं आपका वो जो विपत्ति में काम आए, अपनों की परख समय की कसौटी पर की जाती है। स्मरण रखिएगा, अपनों के साथ समय का पता नहीं चलता, किंतु समय के साथ अपनों का पता अवश्य चलता है। तो मेरे साथ प्रेम से बोलिए राधे राधे।
हैशटैग चिमनी चूचू चिमनी गाते गाणी पीते पाणी नववी अच्या वर्गात बांधले घरटे झाले उलटे नववी अ चला पटपट स्वयंसेवक पुढे या पटपट चला या त्या चेहरू तुम्ही बाजूला घ्यायचे सॅक्रे आनंदाची गोष्ट सोमवार दिनांक 26/12/2022 रोजी दैवडी येथे झालेल्या विभागीय स्तरीय आट्यापाट्या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलांचा संघ हा द्वितीय क्रमांकाने विजयी झालेला आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि त्यांना आता आपण बक्षीस देत आहोत. विद्यार्थ्यांनी समोर यायचंय. ओंकार हनुमंत कदम ओके समोर एक एक मिनिट ठीक आहे समोर बघा समोर सर